नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किशोर अभिमन पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचोरा आपल्या समोर सादर करीत आहे इयत्ता तिसरी गणिताचा पाठ सममिती। पाहूया एक उदाहरण। हे कसलं पान आहे? तर हे वडाचं पान आहे। वडाच्या पानाला शिरा आहेत। उभ्या शिरेला पासून जर आपण पान दुमडलं तर ते एकमेकांवर तंतोतंत जुळतं। बघा, पाहिलं। यानंतर दुसरं पान घेऊया आपण, चाफ्याचं। चाफ्याचं पानाला देखील शिरा आहेत। तर उभ्या शिरेपासून जर पान असं तंतोतंत जुळतं, बघा दुमडल्यावर तंतोतंत जुळतं। त्यानंतर तिसरं उदाहरण घेऊया आपण पिंपळाच्या पानाचं। पिंपळाचं पान देखील बघा, मध्यभागी दुमडल्यानंतर एकमेकांवर दोन्ही भाग तंतोतंत जुळतात। यानंतर पळसाचं पान घेऊया। सर्वांना परिचित आहे पळस। पळसाच्या पानामध्ये आपण केळीच्या पानासारखं जेवण करतो। पळसाच्या पानाला जर मध्यभागी असं दुमडलं तर दोन्ही बाजू एकमेकांवर तंतोतंत जुळतात। यावरून विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की निसर्गाच्या सान्निध्यात देखील एक आकृती समान भागात वाटणी केली जाते आणि ती एकमेकांवर तंतोतंत जुळते। अशा देखील आकृत्या, असे देखील पानं आहेत, असे विविध प्रकारची उदाहरणं आपल्याला देता येतील। आणि हे उदाहरण म्हणजेच काय? तर सममितीचा प्रकार। सममिती, दोन सारखे भाग एकमेकांवर तंतोतंत जुळतात अशा त्या उभ्या रेषेच्या संदर्भात ती आकृती किंवा ते चित्र किंवा ते पान सममित आकृतीचं पान आहे किंवा सममिती आहे असं म्हणता येईल। आणखीन एक छोटस उदाहरण घेऊया, ते म्हणजे आपल्या वहीचं पान। बघा, मी वहीचं पान, छोटस पान आहे, चौरस आकृती घेतलेलं आहे। याला तुम्ही मध्यभागी जरी दुमडलं तरी याचे दोन भाग समान होतात, म्हणजे हे देखील सममितीचं उदाहरण आहे। आणखीन दोन भाग दुमडल्यास हे देखील सममितीचं आकृती तयार होते। त्यानंतर आणखीन त्रिकोण आकृती जर भाग तयार केला, बघा तंतोतंत जुळतात, हे देखील सममितीचं आकृती तयार होईल। आणखीन दुमडल्यास सुद्धा सममितीचं सममित आकृती तयार होते। बघा, अशा प्रकारे आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील सममितीची। धन्यवाद बालमित्रांनो, आपणही गृहपाठासाठी अशा सममित आकृत्यांचं, पानांचं, फुलांचं, फळांचं उदाहरण घेऊया आणि त्याचा संग्रह करूया। मला तुम्ही उद्या दाखवायचंय। धन्यवाद।